विद्यार्थ्यांना घडविल्याचा 100 वर्षाचा ज्वाज्वल्य वारसा नावलौकिक दर्शवित महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बालशिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना शाळेची शताब्दी पूर्ती निमित्त भव्य शोभायात्रा निघाली. भांडारकर रस्त्यावरील बालशिक्षण शाळा, गुडलक चौक, फर्ग्युसन रस्ता, आर्यभूषण प्रेस, BMCC रस्ता, भांडारकर रस्त्याने पुन्हा शाळेत अशी ही शोभायात्रा निघाली. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे शोभायात्रेच्या मार्गात अंशतः बदल करण्यात आला. त्या शोभायात्रेत MSOचे अध्यक्ष आणि शाळेचे माजी विद्यार्थी एअर मार्शल निवृत्त भूषण गोखले, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष आनंदी पाटील, क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ विवेक कानडे, डॉ आनंद लेले, MSO सचिव डॉ भरत घनकटे, सहसचिव इंजिनियर सुधीर गाडे, शाळेचे महामात्र डॉ अंकुर पटवर्धन, प्राध्यापक चित्रा नगरकर, प्राध्यापक सुधीर भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण, शिशु विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी फाळके यांच्यासह पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक आणि माजी शिक्षक शोभायात्रेत सहभागी झाले. शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध महापुरुष, शेतकरी, लष्करी जवान, उद्योगपती, नौदल अधिकारी, वायुसेना अधिकारी, वकील, पत्रकार, नामवंत कलाकार, खेळाडू, राजकारणी यांच्या प्रतिकात्मक वेशभूषेत सहभागी झालेला आणि मयसूरच्या संस्थापकांच्या प्रतिमा विराजमान असलेला चित्ररथ सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. शोभायात्रेच्या अग्रभागी असलेल्या गरवारे प्रशालेचे टिपरी, ध्वज व ढोल पथकाने आकर्षक आणि जोशपूर्ण सादरीकरण केलं. ते 62 वर्ष जुनी संस्था आहे, त्यातीलच एक युनिट आपलं हे बालशिक्षण मंदिर, मराठी माध्यमाची शाळा भांडारकर रोड आता 100 वर्ष शाळा पूर्ण करते. अशा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या 100 पार केलेल्या 5 शाळा आहेत, त्यातील ही 6वी शाळा आता. आणि या शाळेचे खूप मोठे माजी विद्यार्थी खूप मोठ्या पदावर देशभरात परदेशातही नावलौकिक मिळून आहेत आणि शाळेचं नाव त्यांनी शाळेबरोबरच संस्थेचंही नाव उज्ज्वल केलेलं आहे. मराठी शाळा टिकवून ठेवायचं हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं ध्येय असल्यामुळं आपण जरी मराठी शाळांना काही प्रॉब्लेम असले तरी मराठी माध्यमांच्या जेवढ्या काही आपल्या MES शाळा आहेत त्या आपण टिकवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. सर्व माजी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, माजी शिक्षकांना, आजी विद्यार्थ्यांना सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. आज शाळेच्या या आनंद सोहळ्यामधला एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे शाळेच्या शताब्दीपूर्तीनिमित्त काढलेली ही शोभायात्रा. आणि या शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे आमच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रतिकात्मक केलेल्या वेशभूषा, चित्ररथ आणि त्याचबरोबर आमच्याच गरवारे प्रशालेचं टिपरी पथक आणि ध्वजपथक. आज या रॅलीमध्ये आमचे माजी विद्यार्थी आणि आमच्या MSOचे विद्यमान अध्यक्ष तसंच आपल्या भारताचे निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले सर, तसेच आमच्या MSOचे नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सहस्त्रबुद्धे सर आणि इतर सर्व पदाधिकारी, माजी मुख्याध्यापक, माझे सर्व इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी, माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक हे सगळ्या सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी झाले. आणि त्यामुळे निश्चितच आज एक वेगळा असा प्रसंग, आनंददायी प्रसंग आज या शाळेने आणि सगळ्यांनी अनुभवला आहे.